नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सुपर स्प्रेडर काय असतात कोविड 19 या अनुषंगाने ही एक महत्त्वाची संकल्पना चर्चेमध्ये आहे तर सुपर स्प्रेडर काय असतात त्याच्या नावातच आहे बघा स्प्रेडर म्हणजे स्प्रेड करणारा आणि सुपर स्प्रेडर, स्प्रेडर म्हणजे तो एकापेक्षा जास्त लोकांपर्यंत खूप जास्त लोकांपर्यंत इन्फेक्शन पोहोचवतो म्हणून त्याला सुपर स्प्रेडर म्हटलं जातं आणि एक सर्वांसाठीचा आपला नेहमीचा खूप महत्वाचा मेसेज तो म्हणजे सोशल डिस्टन्स फिजिकल डिस्टन्स मेंटेन करा आणि करोनाला आपण हरवूयात तर आपलं हे टेलिग्राम चॅनल पण आहे टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा या व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे की नेमकं सुपर स्प्रेडर काय असतं आता सुपर स्प्रेडर ही एक वेग टर्म आहे की याची खूप प्रॉपर सायंटिफिक कुठली डेफिनेशन नाही म्हणजे टिपिकल तुम्हाला कितीपैकी किती, किती लोकांपर्यंत पोचलं म्हणजे त्याला सुपर स्प्रेडर म्हणणार वगैरे वगैरे बट याच्यामध्ये एक गोष्ट असते की पेशंट काय करतो की खूप जास्त लोकांपर्यंत इन्फेक्शन पोहोचवतो आणि त्याला सुपर स्प्रेडर म्हटलं जातं म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही बघितला तर एखादा माणूस एक इन्फेक्टेड जो आहे म्हणजे करोनाचा किंवा कुठलाही इन्फेक्शियस डिसीज आहे त्याचा रुग्ण मोठ्या मुश्किलीने एक नवीन दोन ते तीन लोकांपर्यंत ते पसरवत असतो ऑन ॲन ॲव्हरेज पण हा जो असतो हा खूप मोठ्या प्रमाणावर हिच्या लोकांपर्यंत ह्या संसर्ग पोहोचवतो आणि म्हणून त्या स्प्रेडर असं म्हटलं जातं आता हे सुपर स्प्रेडर जे आहे तर त्याला एक ट्वेंटी एटीचा रूल आहे ट्वेंटी एटीचा रूल म्हणजे काय की वीस टक्के जे इन्फेक्टेड लोक असतात ते जवळपास ऐंशी टक्के लोकांपर्यंत हे इन्फेक्शन पोहोचवतात हा ट्वेंटी एटीचा एक रूल आहे म्हणजे जो काही स्मॉल कोर ग्रुप असतो तो वन फिफ्थ लोकांमध्ये तो ट्रान्समिट करतो इन्फेक्शन फॉर मोर पीपल दॅन मेजॉरिटी डू मेजॉरिटी जितक्या लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकते त्याच्यापेक्षा जास्त हा वन फिफ्थ जो ग्रुप असतो तो करतो आणि ट्वेंटी एटीचा हा एक रूल आहे सुपर स्प्रेडिंगमध्ये वापरला जातो त्याच्यानंतर एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर कशी बनते आता एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर कशी बनते तर याच्यासाठी पण नंबर ऑफ थेरीज आहे पण कुठलीही डेफिनेट थेरी याच्यासाठी नाही आहे आता काही लोक काय म्हणतात की इम्युन सिस्टीम जी असते सुपर स्प्रेडरची ती खूप चांगली असते आणि ह्या इम्युन सिस्टीमचा याच्यामध्ये रोल असतो काही लोक म्हणतात की हे इम्युन सिस्टीम जी असते खूप चांगली नसते म्हणजे फॉर एक्झाम्पल सुपर स्प्रेडरची जर इम्यून सिस्टीम खूप चांगली आहे तर त्या केसमध्ये त्याचे जे, जे सिमटम्स असतात ते दिसत नाही आणि ते खूप दिवसांपर्यंत ते कॅरी करतात या पर्टिक्युलर डिसीजला म्हणजे असं आपण करोनाच्या बाबतीत पण बघितलं की बरेच दिवस दहा दिवसानंतर कळलं इन्फेक्शन झालेलं आहे सिमटम दिसलेले नाही नंतर कळलेलं इन्फेक्शन आहे म्हणून तर हे एक होऊ शकतं किंवा दुसरी केस असते की बऱ्याच म्हणजे एकाच वेळे म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम खूप चांगली नसते आणि एकापेक्षा एक जास्त वाय पॅथोजेन्स पण अटॅक करतात तर हा पण एक मेजर इशू असतो की जर हिच्यामध्ये हायर डोस वायरसचा भेट एकदमच आला असेल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन त्या व्यक्तीला झालेलं असेल असं होऊ शकतं तर हा एक मेजर इशू आहे तर हे लक्षात ठेवा की इम्युन सिस्टीम सुपर स्प्रेडरची खूप चांगली नसेल कदाचित ती वायरसला सप्रेस करत नसते किंवा खूप चांगली असते असे दोन पद्धतीचे लोक आहेत किंवा याच्यात अजून पण दुसरा असू शकतो की इन्फेक्शनचं जे काही म्हणजे पर्सेंटेज आहे तेच खूप जास्त आहे असं होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट की डज धिस हॅपन विथ अदर इन्फेक्शियस डिसीज तरी हो यस हे करोना किंवा इतर कुठल्याही इन्फेक्शियस डिसीजबरोबर होऊ शकतं याचे रेफरन्सेस आपल्याला एकोणाशे नव्वदपासून मिळतात वेन वन वुमन इन्फेक्टेड फिफ्टी वन पीपल विथ अ टायफॉइड याच्याबद्दल आपण मागच्या जे तर जर तुम्ही सुपर म्हणजे पेशंट झिरोचं लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या पेशंट झिरोमध्ये टायफॉइडचं एक वेल नोन पेशंट झिरो आहे त्याची केस आपण बघितली होती आणि ही तु त्याच्यासमोर ही तुमच्यासमोर ही केस आहे मेरी मॅलन मेरी मॅलनला टायफॉइड मेरी असं पण म्हटलं जातं तर ही जगातली बेस्ट सुपर स्प्रेडर आहे की जी आयडेंटिफाय झाली होती त्यावेळेस आणि झिरो पेशंट म्हणून पण की एकोणावीसशे सहामधली ही केस आहे मेरी मॅलनची तर टायफाईड मेरी पण म्हटलं जायचं ती आयरिश कुक होती आणि तिने हा जो काही टायफाईड होता तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवला होता आणि ती सुपर स्प्रेडर म्हणून ओळखली जाते ही तीच केस आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की फिनलँडमध्ये एक विद्यार्थी जो होता हायस्कूलमध्ये तो मिझल्सनी इन्फेक्टेड होता आणि त्याने बावीस लोकांपर्यंत हे पोचवलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधली ही केस आहे त्याच्यानंतर दोन लोकांना इबोला झाला होता डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तो त्यांनी जवळपास पन्नास लोकांपर्यंत पोहोचवला दो दो दोन हजार तीन दोन हजार दोनमध्ये सार्स एपिडेमिक आला होता ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत या सार्सच्या वेळेस आता हे खूप इन्फिशियस नव्हतं पण फ्यू सुपर स्प्रेडर्स म्हणजे सिंगापूरमधल्या स्प्रेडर्सनी हा जवळपास दहा लोकांपर्यंत प्रत्येकाने दहा लोकांपर्यंत हा सार्स जो होता तो पोचवला होता खूप इन्फेशियस नसतानासुद्धा तर असे रेफरन्सेस आपल्याला मिळतात दुसरी महत्त्वाची गोष्ट दोन हजार पंधरामधली पण एक केस स्टडी आहे की मिडल इस्ट रेस्पायरेटरी सिंडोम जो आहे मर्स याच्याबद्दल पण आपण बोललेलो आहे ऑलरेडी सार्स असेल मर्स असेल तर एका एक सिंगल पेशंटने हॉस्पिटलमधून ब्याऐंशी लोकांपर्यंत हे पोचवलं होतं इबोलाची केस स्टडी जर तुम्ही घेतली वेस्ट आफ्रिकामधली तर तीन टक्के पेशंटनी जवळपास एकसष्ट टक्के पेशंटपर्यंत हा इन्फेक्शन पोहोचवलेला आहे सुपर स्प्रेडरचे असे कितीतरी एक्झाम्पल्स आपण बघू शकतो भारताच्या बाबतीतली केस महत्वाची आपल्याकरता पंजाबमध्ये हे झालेलं आहे आता सुपर स्प्रेडरमुळे एका व्यक्तीमुळे चाळीस हजार लोकांना आपल्याला क्वारंटाईन करावं लागलेलं आहे आणि जवळपास वीस गावं येथी एक सत्तर वर्षीय व्यक्ती की जी धार्मिक प्रवचनं वगैरे देत होती बलदेव सिंह असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची डेथ झालेली आहे त्यांना करोना डायग्नोज झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही जी व्यक्ती होती ही ऑलरेडी इटली आणि जर्मनीवरून आली होती आणि त्या व्यक्तीला सेल्फ क्वारंटाईनचा आपण हे सांगितलं होतं की सेल्फ क्वारंटाईन आता खरं तर इथं मला असं वाटतं की ॲडमिनिस्ट्रेशन जे होतं त्या ॲडमिनिस्ट्रेशननी त्यांना स्वतः क्वारंटाईन करायला पाहिजे होतं त्यांना सेल्फ क्वारंटाईन सांगितलं त्या व्यक्तीने हे ऐकलं नाही आणि त्याच्यानंतर तिथं जे काही रिलिजियस फेस्टिवल्स होते की ज्याला म्हटलं जातं की हे बलदेव सिंग तिथल्या मोहल्ला होला मोहल्ला नावाचा फेस्टिवल आहे तिथं ते गेले ते सेलिब्रेट केलं त्यांनी आणि तिथं सहा दिवसांचा फेस्टिवल आहे ज्याच्यात दहा हजार लोकं दररोज येतात जवळपास साठ हजार लोकं तिथं आलेले होते आणि त्याच्यामुळं दररोजचे दहा हजार जर तुम्ही बघितले किमान तर बलदेव सिंह यांच्यामुळे आता चाळीस हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त वीस गावं क्वारंटाईन केलेली आपण बंद तर हे या एका व्यक्तीमुळे झालं आणि त्या त्यांना करोना पॉझिटिव्ह झालेला आहे सुपर स्प्रेडर आहे त्याच्यानंतर आता हे जे पेशंट्स असतात हे लार्ज लोकांपर्यंत हे पोहोचवतात पण हा त्यांचा फॉल्ट असतो का हा त्यांचा फॉल्ट बिलकुल नसतो हे त्या व्यक्तीशी व्यक्तीशा त्या व्यक्तीचा काही एक संबंध नाही आहे आता वुहानमध्ये पण हे चालू आहे सगळं सुपर स्प्रेडर्स आणि त्या सगळ्या गोष्टी शोधणं आणि त्या हिच्यावर आता ह्याच्यामध्ये पण एक सुपर स्प्रेडर तुम्हाला कोविड नाईन्टीनच्या हिच्यात जर बघायचं झालं की सिंगापूर स्टीव वॉल्स आहे आणि केमधल्या जवळपास चार केसेसला त्यांनी स्प्रेड केलेलं आहे फ्रान्समधल्या पाच आणि मेजॉर्कामधल्या एक पॉसिबिलिटी आहे आणि हे सगळे परत त्यांच्या देशात घेऊन गेले आणि तुम्ही बघू शकता की एक स्प्रेडर केस नंबर थर्टी वनचा व्हिडिओ प्रत्येकाने बघा केस नंबर थर्टी वन हा व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे केस नंबर थर्टी वन हे खूप महत्त्वाचं आहे साऊथ कोरियामधली केस आहे तर पेशंट नंबर थर्टी वन ते एक बघून घ्या तर दुसरं एक हिच्यामध्ये कन्सेप्ट असते सुपर शेडलर्स सुपर शेडलर्स म्हणजे काय की जे वायरस रिलीज करतात लार्ज अमाऊंटमध्ये वायरस किंवा दुसरे बग्स असतील ते त्यांच्या बॉडीमधून रिलीज करतात त्यांना सुपर शेडलर्स म्हटलं जातं आणि एनिबडी कमिंग इन टू कॉन्टॅक्ट ऑफ देम विल बी इन्फक्टेड म्हणजे एकीकडे सुपर स्प्रेडर आहे आणि दुसरीकडे सुपर शेडलर्स आहेत तर या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा अशाच पद्धतीने महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील त्या स्पॉटलाईटमध्ये आपण डिस्कस करत राहू स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो